नारोडी येथील राहणारा दत्ता नंदू मुकणे याची राजगुरुनगर येथील अतिरिक्त सत्र व विशेष बाललैंगिक अत्याचार न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली असून यातील आरोपी विरोधात घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुर क्रमांक 261/2021 मध्ये भादवी कलम 376 व बाललैंगिक अत्याचार कलम 4, 6, 8, 10 याप्रमाणे आरोप ठेवण्यात आले होते. सदर केसकामी पीडिता व इतर 7 साक्षीदार यांना तपासण्यात आले होते. आरोपीतर्फे ऍडव्होकेट आदित्य काळे, ऍडव्होकेट वैभव काळे घोडेगाव व ऍडव्होकेट नाना पानसरे यांनी काम पाहिले व त्यांचा उलट तपास व युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली अशी माहिती घोडेगावचे वकील वैभव काळे यांनी दिली. या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या आंबेगाव तालुका ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी, पाहुयात. मी ऍडव्होकेट वैभव राजेंद्र काळे घोडेगाव जवळील नारोडी येथील रहिवाशी दत्ता नंदू मुकणे या सदर इसमाविरुद्ध घोडेगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 21/11/2021 रोजी FIR क्रमांक 261/2021 मध्ये भादवी कलम 376 व पोक्सो कलम 4, 6, 8, 10 अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. सदर केसी राजगुरुनगर येथील अतिरिक्त सत्र व विशेष बाललैंगिक अत्याचार न्यायालयात चालू होती. सदर केसमध्ये एकूण 7 साक्षीदार तपासण्यास आले होते. त्यामध्ये ज्यांनी तक्रार दाखल केली होती ते डॉक्टर, सदर पीडिता, पीडिताची आई, एक शिक्षक, 2 डॉक्टर व इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले होते. सदर केसमध्ये आरोपीच्या वतीने माझ्यासह खेड येथील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट आदित्य काळे व त्यांचे सहकारी ॲडव्होकेट नाना पानसरे आम्ही तिघांनी सदर आरोपीचे कामकाज पाहिले. उलट तपास व युक्तिवाद पाहता मेहरबान न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपीची सदर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केलेली आहे.